सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही बाब सातारातील विविध हिंदुत्ववादी संघटनेला समजल्यानंतर त्यांनी एकत्रित येत सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये संबंधित युवकाला तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे। यावेळी पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटना यांच्यामध्ये किरकोळ शाब्दिक चकमक देखील उडाली। अक्षकार्य पोस्ट व्हायरल करणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून हा युवक कळवळीत असल्याचं सांगितलं जात आहे। पुढील तपासामध्ये सर्व बाबी उघड होतील असं पोलिसांनी जमलेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना सांगितलं आहे। दरम्यान दोन दिवसानंतर साताऱ्यात आपली भूमिका जाहीर करून आणि मोर्चा काढण्याचा इशारा देखील हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे। सातारमधील एका तरुणाने काल पोस्ट टाकल्यामुळे सातारमध्ये हिंदुत्ववादी संघटनात खूप मोठी खळबळ माजलेली आहे। छत्रपती शिवरायांच्याबद्दल अर्वाच्य भाषेत आणि शिवीगाळ करून राष्ट्रध्वजाचा अपमान होईल आणि संपूर्ण हिंदुस्थानचा अपमान होईल असं वक्तव्य केल्याने संपूर्ण हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी जमून तक्रार दिलेली आहे। पण काल असा प्रकार घडला की हा प्रकार मिटला जावा किंवा त्यांना संरक्षण मिळावं म्हणून पोलिसांनी संरक्षण दिलेलं समजतंय, त्याचबरोबर मोठे पुढारीसुद्धा त्यांना पाठीशी घालत आहे असं समजतंय। हे निंदनीय आहे आणि याचा आम्ही निषेध करतो। युवकांना कोण भडकवत आहे का असं तुम्हाला वाटतंय का? नक्कीच भडकवत आहे। या युवकांना भडकवत नाही तर त्यांच्या संपूर्ण फॅमिलीला भडकून हिंदुत्वाच्या विरुद्ध जास्तीत जास्त बोलून हे हिंदू आणि इतर धर्मियांच्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न चाललेला आहे। पोलिसांची तुम्ही गाठ घेतली त्यावेळेस पोलिसांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं, तुमची मागणी काय? पोलिसांची आम्ही ज्यावेळेस गाठ घेतली त्यावेळेस आम्ही कायदेशीर बाबींची पूर्तता करू, तक्रार दाखल केलेली आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल होईल झालेला आहे आणि या जो तपास करायचा आहे ह्या तपासाला एक महिना अवधी लागेल। कारण जो ते इंस्टाग्रामवर त्यांनी जे काय पोस्ट टाकलेली आहे, इंस्टाग्राम हे भारतातलं नसून परदेशातलं आहे आणि या परदेशापर्यंत चौकशी करायला एक महिना अवकाश जाईल, तेवढा अवधी आम्हाला द्या असं ते म्हणत आहेत। पुण्यामध्ये पण पाकिस्तानच्या बाबतीत नारे दिले गेलेले आहेत, तुमची प्रमुख मागणी काय राहणार आहे? सातारमध्ये पण अशीच घटना झाली, पाकिस्तान हा शत्रूच आहे, त्यामुळे पाकिस्तान मुर्दाबाद आम्ही 100 वेळा म्हणू, पण जर कोणी भारतात राहून भारत मातेबद्दल अपशब्द काढत असेल तर त्यांनाही आम्ही त्यांच्या जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। काल जो काही प्रकार घडला अतिशय निंदनीय प्रकार आहे, हिंदुस्थानाच्या विरोधात आणि आमच्या महापुरुषांच्याबद्दल जे काय स्टेटस ठेवून त्याचा अपमान केलेला आहे त्याला कठोर कारवाई व्हावी यासाठी आम्ही संबंधित पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन निवेदन पण दिलेलं आहे। परंतु जर 2 दिवसाचा अवधी मागितलेला आहे पोलीस कर्मचाऱ्यांनी, जर 2 दिवसात अशी काही घटना घडली नाही किंवा आम्हाला समाधानकारक काय वाटलं नाही तर आम्ही आज संध्याकाळी हिंदुत्ववादी संघटनांची बैठक घेऊन संबंधित प्रकरणावर चर्चा करून आणि पुढील दिशा ठरवू की येणाऱ्या काळात आम्ही त्या विरोधात काय करायचं आणि कसं करायचं आणि या संबंधित कलेक्टरांना भेटून आम्ही एक निवेदन देऊनच एक संबंधित मोर्चा काढू किंवा संबंधित एक काहीतरी ठरवू की जेणेकरून ह्या सगळ्या अपप्रवृत्त्यांना एक चाप बसेल आणि जेणेकरून असा काही प्रकार घडणार असेल तर तो विचार करताना त्यांना 10 वेळा विचार करावा लागेल की असा प्रकार करावा का करू नये। या प्रकरणातली संपूर्ण सत्यता यांच्याकडून तपासणी करण्यात यावी असं देखील आम्ही त्यांच्याकडून सांगितण्यात आलेलं आहे। कारण संबंधित आरोपीच्या कुटुंबाकडून काही व्यक्तींची नावं घेण्यात येत आहेत किंवा जे आपल्या देशाच्या विरोधात काही घडतंय त्या जर देशविरोधात त्यांचे जर विचारसरणी असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे। त्याशिवाय इथला हिंदू समाज शांत बसणार नाही एवढंच मी तुमच्या वतीने सांगतो। त्यासंबंधी युवकाच्या कुटुंबियांना काही पोलीस प्रोटेक्शन दिलेलं आहे का? असं त्यांच्याकडनं तरी सांगण्यात येते, आम्ही जर पोलिसांशी खातर जमा केल्यानंतर पोलीस म्हणतात की अशा प्रकारे आम्ही काही केलेलं नाही आहे, परंतु त्या कुटुंबियाकडनं वारंवार सांगण्यात येते की आम्हाला 24 तास प्रोटेक्शन आहे प्रोटेक्शन आहे। मग यात खरं काय खोटं काय किंवा यात काय बेर पेरलं गेलेलं आहे का किंवा आमच्यापासून काय दडवण्यात येत असेल हे काही ना काही दिवसानंतर सत्याचा समोर येईल, त्यावेळेस मग आम्ही त्याच्यावर ठरवू काय करायचं आणि काय नाही ते। त्या भागातील लोकप्रतिनिधी त्या युवकाला पाठीशी घालायचं काम करतात अशी चर्चा आहे? नाही, त्या भागातले लोकप्रतिनिधी जे कोणी आहेत ते आमच्या सोबत उभे आहेत, तुम्ही पाहत असाल अमोल भाऊ त्या भागातले
लोकप्रतिनिधी आहेत, लोकप्रति म्हणण्यापेक्षा त्या भागातले एक प्रतिष्ठित मान्यवर आहेत की त्यांच्या शेजारच्या बाजूलाच राहणारा जो व्यक्ती आहे. परंतु भाऊंचं वक्तव्य असं आहे की अशा गोष्टी निर्माण करून परिसरातलं वातावरण खराब होण्यापेक्षा त्याला वेळीच चाप बसावा. त्यामुळे जर त्याच्या मागं अशी कोणी राजकीय व्यक्ती असेल, जो कोणी म्हणत असेल की अशा घटना कर, तर याची सखोल चौकशी करून पोलिसांनी त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई करावी. कारण जेणेकरून असं जो उदाधिकरण करत असेल कोण, तर हे अत्यंत चुकीचं आहे आणि निंदनीय आहे सातारच्या दृष्टीनं. युवक विलासपूरच्या इथला राहणारा आहे असं समजतंय तिथले. नाही नाही, युवक विलासपूर सपोर्ट कोण करते? विलासपूर काय विषय घडलाय, त्यांच्या जे काय कुटुंबियांच्या मुखातून आलेलं आहे, त्यांच्या घरात जे काही घरमालक आहेत त्यांच्याकडं आमच्या भागातला एक गोळीबार मैदानमधला त्यांच्या तोंडून आलेलं वक्तव्य आहे की त्यांच्या आमच्या भागातला एक गोळीबारातला युवा नेता आहे की त्यांनी त्या कुटुंब ज्या घरात राहतं त्या घरमालकांवर प्रेशराईज केलेलं आहे की त्यांना बाहेर काढू नका किंवा अशा संबंधित गोष्टी सांगितलेल्या आहेत, विनवणे केलेल्या आहेत. परंतु हे अतिशय निंदनीय आहे, कारण तो घरमालक आहे, तो काय करायचं काय नाही त्याचं तो ठरवेल, त्याच्याकडे अधिकार आहेत. परंतु असं जर तुम्ही करत असाल, एखाद्या चुकीच्या घटनेला जर तुम्ही पाठबळ देत असाल, तर अतिशय चुकीचं आहे. आपण जर स्वतःला समाजाचं एक घटक म्हणून घेत असो किंवा समाजाचं प्रतिनिधित्व करणारा म्हणत असो भविष्यातलं, तर हे अत्यंत चुकीचं आहे. आपल्या दृष्टिकोनातून असं घडू नये असं मला वाटतं. एवढंच सांगतो मी तुमच्या माध्यमातून.